उन्हाळ्यामध्ये 3 महिन्यामध्ये गणिताचा संपूर्ण अभ्यासक्रम आपला शिकवला जाणार आहे. तर गणित शिकत असताना किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपल्याकडे नियोजन असणं खूप गरजेचं आहे. नियोजन म्हणजे काय? की जो अभ्यासक्रम घेतला जाणार आहे तो नेमका काय आहे, एकूण किती घटक आहेत. तर सर्वात पहिलं काम तुम्हाला करायचं आहे की तुम्ही 8वी स्कॉलरशिपसाठीचे नवनीतची पुस्तकं खरेदी करायची आहेत. जर आपण मराठी मीडियमला असाल तर मराठी माध्यमातून, आणि इंग्रजी माध्यमातून तुम्हाला परीक्षा द्यायची असेल तर इंग्लिश मीडियमची बुक्स आपणास खरेदी करावी लागतील. त्याचबरोबर अभ्यासाचं नियोजन आणि अभ्यासाचा जो भाग आपण पाहिला, तर गणित आणि बुद्धिमत्ता या विषयासाठी इत्ता 8वी सिलेबसच्या दृष्टीने जर विचार केला, कदाचित आपण 5वी स्कॉलरशिपची परीक्षा दिली असाल तर 8वी स्कॉलरशिपच्या बाबतीमध्ये जर आपण निरीक्षण केलं तर काय अभ्यासक्रम आहे नेमकं? 8th स्कॉलरशिप. तर यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन पेपर असतात. पेपर 1, पेपर 2. तर या ठिकाणी पेपर 1 जो आहे तो 150 गुणांसाठी असतो, 150 मार्क्स, अँड पेपर सेकंड ऑल्सो 150 मार्क्स. पेपर 1 मध्ये गणित हा विषय म्हणजेच मॅथमॅटिक्स और मॅथ्स हे 100 गुणांसाठी असतं, लक्षात घ्या 100. आणि यामध्ये जो दुसरा घटक आहे तो म्हणजे मराठी, हा 50 गुण. त्याच पद्धतीनं पेपर 2 चा जर विचार केला आपण तर पेपर 2 मध्ये बुद्धिमत्ता, त्याला आपण इंटेलिजंट टेस्ट असं म्हणतो, बुद्धिमत्ता हा घटक 100 गुणांसाठी आहे. आणि दुसरा घटक आहे इंग्लिश ग्रामर और इंग्लिश, तर हा 50 गुणांसाठी आहे. टोटल 150 अँड 150 म्हणजे दोन्ही घटक या ठिकाणी आपण समजून घेतले आहेत. आता आपण या समर व्हॅकेशन मध्ये म्हणजे जी आपली बॅच चालू आहे या बॅच मध्ये काय शिकणार आहोत, तर यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे गणित. आणि दुसरा विषय आहे बुद्धिमत्ता. आपल्याकडे एकूण 3 महिने वेळ आहे, म्हणजे आपली बॅच आज सुरू झालेली आहे आणि आजपासून आपण 3 महिने गणित आणि बुद्धिमत्ता हा सिलेबस पूर्ण करणार आहोत. कारण ही उन्हाळी आणि व्हॅकेशन बॅच आहे, तर या बॅच मध्ये आपल्याला गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय शिकायचा आहे. हा विषय शिकत असताना यासोबत तुम्हाला काही रेकॉर्डिंग व्हिडिओज पण दिले जाणार आहेत. रेकॉर्डिंग व्हिडिओज कशासाठी? तर गणित आणि बुद्धिमत्तेचे चॅप्टर वाईज व्हिडिओ तुम्हाला काही कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी सांगितले जाणार आहेत. आणि हे रेकॉर्डिंग व्हिडिओ तुम्हाला ॲपमध्ये उपलब्ध असतील. रेकॉर्डिंग व्हिडिओज हे जीनियस मॅथ नावाचं जे आपलं ॲप आहे, जीनियस मॅथ, या प्ले स्टोर ॲप वर उपलब्ध आहेत. तर हे रेकॉर्डिंग तुम्हाला जीनियस मॅथ या ॲप मध्ये उपलब्ध होणार आहेत.
यामध्ये प्रत्येक टॉपिकसाठी एक रेकॉर्डिंग व्हिडिओ असेल ज्यामध्ये बरेचसे कन्सेप्ट आपले क्लिअर होणार आहेत, आणि त्याबरोबर आपली दररोज झूम मीटिंग असेल. या झूम मीटिंगमध्ये झूम मीटिंग ही सोमवार म्हणजे मंडे टू फ्रायडे 5 दिवस असणार आहे, 5 डेज. आणि सॅटरडे आणि संडे म्हणजे शनिवार रविवार ऑनलाईन टेस्ट असणार आहेत. तर हा जो पूर्ण कन्सेप्ट आहे किंवा ह्या ज्या संकल्पना आहेत या आपल्याला दोन पद्धतीने शिकायच्या आहेत. एक तर रेकॉर्डिंग्स व्हिडिओ चॅप्टर वाईज अँड अदर अ डेली झूम मीटिंग. आज तुमच्याकडे कदाचित आता नवदेचं गाईड नसेल तर सर्वांना हेच सांगायचं आहे की नवनीत पब्लिकेशन या नवनीत पब्लिकेशनसाठी पेपर 1 आणि पेपर 2 अशी दोन गाईड उपलब्ध आहेत. नवीन नसतील तर जुनी मुलांकडून घेतली तरी तुमचा अभ्यास होऊ शकतो, त्यामुळे आपल्याला सरावासाठी उदाहरणं सोडवण्यासाठी हे बुक्स असणं गरजेचं आहे. तर यानंतर आज तुमच्याकडे बुक्स नसतील पण आपला गणिताचा सिलेबस काय आहे हे आपण समजून घेऊयात. गणितामध्ये जर आपण पाहिलं तर गणिताचे जे काही मेन टॉपिक आहेत यामधील पहिला टॉपिक आहे नंबर वर्क्स. नंबर वर्क म्हणजेच संख्या ज्ञान असं म्हणूयात आपण. या संख्या ज्ञान मध्ये एकूण 5 सब टॉपिक आहेत. यामधला पहिला टॉपिक आहे टाइप्स ऑफ नंबर. टाइप्स ऑफ नंबर. दुसरा टॉपिक आहे रॅशनल नंबर. म्हणजे पहिला आहे संख्या प्रकार, आणि आपल्या क्लासचं एक वैशिष्ट्य असणार आहे, तुम्ही मराठी मीडियमला असाल तर मराठीतून तुम्हाला समजेल, इंग्लिशला असाल तर इंग्लिश मधून, सेमी असाल तर सेमी मधून, सर्व लँग्वेज मधून या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट लक्षात येणार आहे. तर रॅशनल नंबर्स अँड ऑपरेशन ऑन देम हा आपला सेकंड टॉपिक असणार आहे. ऑपरेशन ऑन देम म्हणजेच काय? परिमेय संख्या. परिमेय संख्या व त्यांच्यावरील क्रिया. त्यानंतर तिसरा जो घटक असणार आहे यामध्ये नंबर वर्क्स मध्ये, तर हा सिलेबस आपण पूर्ण करणार आहोत हे लक्षात घ्या. कारण आपल्याला शिकायचं आहे काय, शिकायला किती मिळणार आहे, किती दिवसात मिळणार आहे हे तुम्हाला समजलं म्हणजे आपल्याला योग्य दिशा ठरवता येते. तर तिसरा घटक आहे यामध्ये पण टाइप्स ऑफ नंबरच असणार आहेत. टाइप्स ऑफ नंबर. आता तुमच्या मनामध्ये आलं असेल की वर पण टाइप्स नंबर आहे, इथं पण टाइप्स नंबर आहे असं का? तर जे स्टार्टिंगचं जे टाइप्स ऑफ नंबर आहे यामध्ये आपणास नॅचरल नंबर, होल नंबर, इंटीजर्स, रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर्स, रियल नंबर हे सर्व पाहायचंय. आणि खालचे जे टाइप्स आहेत यामध्ये ऑड नंबर, इवन नंबर, प्राइम नंबर, कंपोजिट नंबर, ट्रायंगुलर नंबर, को प्राइम नंबर अँड ट्विन्स प्राइम नंबर हे पाहायचंय. त्यानंतर आपला जो चौथा घटक आहे तो म्हणजे ऍडिटिव्ह इनव्हर्स. ऍडिटिव्ह इनव्हर्स अँड मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. मल्टीप्लिकेटिव्ह म्हणजेच काय?
बेरीज व्यस्त आणि गुणाकार व्यस्त. मराठीमध्ये ॲडिटिव्ह म्हणजे काय तर बेरीज, आणि इनवर्स म्हणजे काय व्यस्त, आणि मल्टिप्लिकेटिव्ह म्हणजे काय गुणाकार, आणि इनवर्स म्हणजे काय व्यस्त. आणि पाचवा टॉपिक असणार आहे तो म्हणजे संख्या रेषा, यालाच आपण नंबर लाईन असं म्हणणार आहोत. नंबर लाईन, तर यामध्ये जो पहिला टॉपिक आहे, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, हे पाच टॉपिक आपले या आठवड्यात पूर्ण होतील, हे लक्षात ठेवा. कोणीही पिरियड मिस करू नका, ठीक आहे. आता यामध्ये सर्वात महत्वाचं काय आहे, तर या प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला एक रेकॉर्डिंग व्हिडिओ मिळेल, एक रेकॉर्डिंग व्हिडिओ प्लस एक झूम मीटिंग, म्हणजे दोन दोन तासामध्ये आपण त्यामधले महत्वाचे कन्सेप्ट, परीक्षेत काय येऊ शकतं, यापूर्वी काय आलं होतं, आपल्याला काय शिकायचंय, आणि पुढे नववी दहावीसाठी काय महत्वाचं आहे, असे सगळे पॉइंट आपण या ठिकाणी क्लिअर करणार. पुन्हा दुसरा टॉपिक, त्याचाही एक व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळणार जो ॲपमध्ये असेल, आणि एक झूम मीटिंग. तिसरा टॉपिक म्हणजे थोडक्यात या प्रत्येकाची तुम्हाला आता पाच रेकॉर्डिंग व्हिडिओज आम्ही वन टाइम ॲपमध्ये तुम्हाला चालू करून देणार, एकदाच तुम्हाला वेळ मिळेल तसं हे पाचीच्या पाची व्हिडिओ पाहून घ्या, कारण झूम मीटिंग मध्ये हे शिकणारच आहोत आपण. आणि आधी जर तुम्ही रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहिला तर तुमचा बेस क्लिअर होईल, बेस कन्सेप्ट, आणि मग तुम्हाला या ठिकाणी माझ्यासोबत काही डाऊट असतील तरी पण विचारता येतील. तर या पद्धतीनं हे आपलं पहिलं युनिट असेल नंबर वर्क्स. यानंतर आपलं जे पुढचं आणि दुसरं युनिट आहे ते म्हणजे ऑपरेशन ऑन नंबर्स, दुसरा जो मेन युनिट आहे सेकंड, ते म्हणजे ऑपरेशन, ऑपरेशन्स ऑन नंबर्स, म्हणजे मराठीत काय होईल, ऑपरेशन म्हणजे क्रिया, ऑन म्हणजे वर, आणि नंबर म्हणजे संख्या, म्हणजेच संख्यावरील क्रिया. संख्यावरील क्रिया यामध्ये कोणते कोणते घटक महत्वाचे आहेत, नंबर एक डिव्हिजिबिलिटी, त्यानंतर कोणता आहे एचसीएफ अँड एलसीएम. डिव्हिजिबिलिटी म्हणजे मराठीत काय, विभाज्यतेच्या कसोट्या, विभाज्यतेच्या कसोट्या. एचसीएफ आणि एलसीएम म्हणजे काय, मसावी आणि लसावी. त्यानंतर जो तिसरा घटक आहे आपला तो म्हणजे स्क्वेअर, स्क्वेअर रूट, आणि याला ऑब्लिक मध्ये क्यूब अँड क्यूब रूट, म्हणजे याला मराठीत काय म्हणू शकतो आपण, वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ. चौथा टॉपिक आहे वल्गर फ्रॅक्शन, डेसिमल फ्रॅक्शन, म्हणजेच व्यवहारी अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक.
ठीक आहे. यानंतर यामधील पाचवा घटक आहे इंडायसेस, म्हणजेच घातांक. त्यानंतर यामधील सहावा घटक आहे रेशो, प्रोपोर्शन अँड व्हेरिएशन, म्हणजेच गुणोत्तर, प्रमाण आणि चलन. रेशो म्हणजे गुणोत्तर, प्रोपोर्शन म्हणजेच प्रमाण आणि व्हेरिएशन म्हणजे चलन. यातील सातवा घटक आहे ऍव्हरेज, यालाच आपण मराठीमध्ये सरासरी असं म्हणतो. म्हणजे संख्याज्ञान या घटकावर एकूण पुन्हा सात टॉपिक आपल्याला शिकायचे. या सात टॉपिकमध्ये महत्वाचे पॉइंट्स, ट्रिक्स, परीक्षेत काय येऊ शकतं आणि तुम्हाला कशावर फोकस करायचं आहे, या सर्व बाबी या ठिकाणी शिकायला मिळतील. फक्त मला हे सांगायचे की यावरचे जास्तीत जास्त सराव प्रश्न जर तुम्हाला सोडवायचे असतील तर तुम्ही नवनीत पब्लिकेशनच्या मार्गदर्शिका खरेदी करा, कारण इथं तर मी शिकवणारच आहे आणि ते तुमच्या वहीमध्ये येणार आहे. आणखी एक तुम्हाला सांगायचंय, जे तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओ दिले जाणार आहेत त्या ऍपमध्ये, रेकॉर्डिंग व्हिडिओज आणि जे झूम मीटिंग मध्ये आपण शिकतोय आता सध्या, हे सर्व व्हिडिओ तुम्ही वर्षभर पाहू शकता तुमच्या वेळेनुसार, कधीही आणि कितीही वेळेस. फक्त उन्हाळी वर्ग जो लाईव्ह असणार आहे झूम मीटिंग, तो आपण 3 महिन्यासाठी घेतोय, परंतु हे सर्व रेकॉर्डिंग व्हिडिओ ऍपमध्ये तुम्हाला वर्षभर पाहता येतील. रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहत असताना सर्वात महत्वाचं, नोट्स लिहिण्याची सवय लावा. नोट्स लिहा, या नोट्सचा तुम्हाला खूप फायदा होईल. ठीक आहे, तर हा झाला दुसरा घटक आणि दुसऱ्या घटकामधील महत्वाचे सात टॉपिक. या सात टॉपिकवर 14 गुणाचे प्रश्न परीक्षेत विचारली जातात. यानंतर जो तिसरा युनिट आहे, युनिट नंबर 3, तो स्पेशली ज्योमेट्रीवर आहे. ज्योमेट्री यामध्ये जे महत्वाचे भाग आहेत त्यामध्ये बेसिक कन्सेप्ट्स, बेसिक कन्सेप्ट म्हणजे काय, मूलभूत संकल्पना. आता मूलभूत संकल्पना म्हणजे काय, जसे की पॉइंट, लाईन असेल, रेज, पॅरलल लाईन, परपेंडिक्युलर लाईन्स या पद्धतीने, त्याचबरोबर अँगल्स अँड एज टाईप्स, पेअर ऑफ अँगल्स या पद्धतीने, सर्व बेसिक जे ज्योमेट्रीमध्ये महत्वाचं आहे. त्यानंतर यातील दुसरा घटक आहे पॅरलल लाईन, त्याचबरोबर ट्रान्सवर्सल, म्हणजे सर्वच पॅरलल लाईन असेल किंवा ट्रान्सवर्सल असेल, म्हणजेच समांतर रेषा, छेदिका आणि त्याचे जे काही गुणधर्म आहेत, हा दुसरा टॉपिक असेल. त्यानंतर तिसरा टॉपिक आहे सर्कल, सर्कल म्हणजेच वर्तुळ, अँड ऑल अबाउट सर्कल, म्हणजे सर्कलचं सगळंच येणार. वर्तुळामध्ये जे काही कॉन्सेप्ट आहेत सर्व, ते सर्व आपल्याला या टॉपिकमध्ये शिकायला मिळतील. त्यानंतर चौथा टॉपिक आहे ट्रायंगल, म्हणजेच त्रिकोण. तर त्रिकोण आणि त्रिकोणासंबंधीच्या सर्व कॉन्सेप्ट यामध्ये असतील. पाचवा टॉपिक आहे पायथागोरस थेरम, म्हणजे पायथागोरस प्रमेय. त्यानंतर सहावा टॉपिक आहे क्वाड्रिलॅटरल, अँड टाइप्स
म्हणजेच काय मराठीमध्ये चौकोन आणि त्याचे प्रकार. तर हे एकूण सहा टॉपिक आहेत आणि या सहा टॉपिकवर परीक्षेमध्ये 10 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्न 2 गुणासाठी म्हणजे एकूण 20 गुण या टॉपिकसाठी दिलेले आहेत आपणास. सहाच धडे आहेत पण 10 प्रश्न विचारतात, त्यामुळे अतिशय महत्वाचा हा कन्सेप्ट असणार आहे, हा आपल्याला शिकायला मिळेल. यापूर्वीचा जो होता ऑपरेशन ऑन नंबर्स हा जो घटक आहे यावर 14 गुण परीक्षेमध्ये असतात, म्हणजे 7 प्रश्न विचारले जातात. आणि यापूर्वी जो पहिला टॉपिक होता याच्यावर फक्त 6 गुणासाठी विचारलं जातं, म्हणजे 5 धडे आहेत आणि यावर 6 गुण म्हणजे 3 प्रश्न परीक्षेत विचारली जातात. तर या सर्व बाबीचा विचार केला तर आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने हे सर्व शिकायचं आहे. यानंतर चौथा घटक आहे आपला, चौथं युनिट, आणि ते आहे मेन्शुरेशन. मेन्शुरेशन म्हणजे काय तर महत्तम मापन किंवा मापन. यामध्ये कोणते टॉपिक आहेत तर यामध्ये फक्त 4 टॉपिक आहेत. पहिला टॉपिक पेरिमीटर, सॉरी पहिला टॉपिक मॅट्रिक्स, मेट्रिक मेजर्स म्हणजे मापन परिमाणे, जसे की मीटर, लिटर, किलोग्राम या पद्धतीनं त्याला आपण मापन लिहिलं तरी चालेल. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे पेरिमीटर, पेरिमीटर म्हणजेच परिमिती. त्यानंतर तिसरा टॉपिक आहे एरिया म्हणजेच क्षेत्रफळ. चौथा टॉपिक आहे सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम म्हणजेच काय पृष्ठफळ व घनफळ. तर या 4 घटकांचा जर विचार केला तर या 4 घटकावर जवळपास 10 प्रश्न म्हणजेच 20 गुण असणार आहेत. तर या सर्व बाबी विचारात घेतल्यानंतर पहा, पहिल्या टॉपिकला 5 धडे आहेत आणि 6 गुण आहेत, पण या टॉपिकला 4 धडे आहेत पण 20 गुण आहेत. तर हे महत्व आपल्या लक्षात आलं पाहिजे की कोणत्या धड्याला आपण वेटेज दिलं पाहिजे, कुठे जास्त अभ्यास केला पाहिजे, कोणती सूत्र लक्षात ठेवली पाहिजेत, तर आपल्याला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. यानंतर पुढचा आणि 5वा युनिट आहे, युनिट नंबर 5, तो म्हणजे स्टॅटिस्टिक्स. यालाच मराठीमध्ये सांख्यिकी असं म्हणतात. तर या सांख्यिकी मध्ये 2 टॉपिक आहेत. पहिला टॉपिक म्हणजे मीन, जॉइंट बार, ग्राफ अँड पाय डायग्राम म्हणजेच मध्यमान, जोडस्तंभालेख, आलेख आणि वृत्तालेख. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे सब डिवायडेड बार ग्राफ अँड परसेंटेज ग्राफ म्हणजे टोटल ग्राफ अँड मीन. एवढ्याच घटकावर टॉपिक आहे आणि या 2 घटकावर 6 गुण परीक्षेमध्ये विचारली जातात. 6 गुण. यानंतर 6वा घटक आहे आपला अतिशय महत्वाचा अप्लाइड मॅथमॅटिक्स.
अप्लाइड मॅथमॅटिक्स म्हणजे काय? तर व्यवहारिक गणित, व्यवहारामध्ये ज्या गणिताचा वापर होतो त्यालाच अप्लाइड मॅथमॅटिक्स व्यवहारिक गणित म्हटलं जातं. आणि हा पण टॉपिक जवळपास या घटकावर परीक्षेमध्ये 16 गुण म्हणजेच 8 प्रश्न विचारले जातात. यामध्ये महत्त्वाचे 4 टॉपिक आहेत. पहिला परसेंटेज, परसेंटेज म्हणजे शेकडेवारी. दुसरा आहे सिंपल इंटरेस्ट एस आय अँड कंपाऊंड इंटरेस्ट सी आय, म्हणजेच सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. त्यानंतर तिसरा टॉपिक आहे प्रॉफिट लॉस, प्रॉफिट अँड लॉस. आणि चौथा टॉपिक आहे डिस्काउंट, रिबेट अँड कमिशन, म्हणजे सूट वगैरे, सवलत. डिस्काउंट म्हणजे सूट, रिबेट म्हणजे रिबेट, आणि कमिशन म्हणजे दलाली, किंवा आपण त्याला काय म्हणतो, म्हणजे व्यापाराच्या मध्ये जे काही परसेंटेज घेऊन काम होतात त्याला आपण कमिशन असं म्हणतो. तर हे 4 टॉपिक आहेत आणि याच्यावर 8 प्रश्न म्हणजेच 16 गुणांसाठी हा घटक विचारला जातो. यानंतर शेवटचा आणि 7 हा 6वा घटक आहे खरं तर अप्लाइड मॅथमॅटिक्स. यानंतर जो 7वा घटक आहे तो म्हणजे अल्जेब्रा. तर या घटकामध्ये पण एकूण 4 टॉपिक आहेत आणि या 4 टॉपिकवर 18 गुण परीक्षेमध्ये असतात. तर हे 18 गुणांमध्ये टॉपिक कोणते आहेत? पहिला आहे अल्जेब्रिक एक्सप्रेशन अँड व्हॅल्यू डिपेंड क्वेश्चन्स. दुसरा आहे आयडेंटिटीज. म्हणजे नित्य समीकरणे. तिसरा घटक आहे इक्वेशन ऑन वरी, इक्वेशन ऑन वन व्हेरिएबल. आणि चौथा आहे पॉलिनॉमियल्स. तर या पद्धतीनं हे 4 घटक असणार आहेत. तर हे सर्व जर आपण पाहिलं आणि एक ओव्हरलुक केलं की हा सर्व अभ्यासक्रम आपल्याला 100 गुण देणार आहे परीक्षेमध्ये. आणि यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस, सराव आपणास गरजेचा आहे. तर सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा मी रिपीट करतोय की उद्याच तुमचे ऍप चालू करून तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओज दिले जातील. त्याचबरोबर रेकॉर्डिंग व्हिडिओज पाहून तुम्हाला नोट्स तयार करायचे आहेत आणि नोट्स तयार केल्यानंतर मग आपण पुढचा सिलेबस कंटिन्यू करणार आहोत.